नमस्कार, देशदूत अँड WRD यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा नारीशक्ती हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. या उपक्रमात आपण नाशिक शहरातील विविध क्षेत्रामध्ये महिलांनी केलेली प्रगती आपण जाणून घेत आहोत. आज आपण भेटणार आहोत धारकर किचन्समध्ये. धारकर किचन्सचं एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये लागणाऱ्या गरजा त्यांनी पुरवल्या आणि त्याच्यातून हा व्यवसाय उभा राहिला. तर आज आपल्यासोबत आहेत अंजलीताई धारकर आणि पल्लवी धारकर. आपलं स्वागत आहे. तर मी आपल्याला विचारू इच्छितो की धारकर किचन हे सुरू करण्यामागची काय संकल्पना होती? म्हणजे धारकर किचन ही कन्सेप्ट तुमच्या पूर्वी डोक्यात नव्हती, मग हे कसं सुरू झालं? लॉकडाऊनच्या काळात सगळं नॉनव्हेज वगैरे बंद होतं. व्हेज तर असं लोक करतात घरी, पण जे लोक नाही घरी करत नॉनव्हेज त्यांच्यासाठी पर्याय नव्हता. त्यामुळे थोडंसं असं कोणाकडे मित्रांकडे वगैरे दिलं, आवडलं लोकांना, मग त्यांनी जराशी सांगितलं की करा सुरू, आणि त्यांनी खाल्लेलं पण होतं आमचं. आणि आम्ही जे घरी करतो आमच्यासाठी तेच आम्ही लोकांना पण देतो. म्हणजे मटेरियल पण आम्ही आदल्या दिवशीच म्हणजे आधी आणतो. शनिवारी ऑर्डर असेल तर आम्ही शुक्रवारी आणतो, आणि स्वतः मी माझे मिस्टर आम्हीच जाऊन आणतो. आणि आपण CKP आहात, त्यामुळे नॉनव्हेज बनवणं आणि त्या नॉनव्हेजची कला जाणणं हे आपल्याला अवगत आहे. CKP असल्यामुळे सगळ्यांनाच नाही, ते खवय्ये लोक आहेत. आणि त्यामुळे पहिल्यापासूनच म्हणजे आमच्या धारकर फॅमिलीमध्ये सगळेच जण नॉनव्हेज, सगळ्याच लेडीज एकदम एक्सपर्ट आहेत बनवणाऱ्या. त्यामुळे तुमच्या त्या कलेला व्यासपीठ मिळालं. आपोआप मी सुद्धा तसंच करायला लागले आणि आवड आहे लोकांना पण खायला घालायची, आणि मिळत नव्हतं त्यामुळे मग लोक पण असं. पल्लवीजी, तुम्हाला विचारेन मी, तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिक कशी झाली? काय चालत आई करतायत तर आपण याला काहीतरी मार्केटिंग करावं किंवा? आता गंमत अशी आहे की लॉकडाऊनच्या काळात आम्ही सगळे घरीच असायचो आणि टॉपिक कॉन्व्हर्सेशनचा असा होता की ब्रेकफास्ट चालू असताना लंचला काय बनवायचं आणि लंच चालू असताना डिनरला काय बनवायचं. आणि आम्ही सगळे खवय्ये आहोत, आम्हाला खायला खूप आवडतं, कुकिंग आवडतं, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला आवडतात, आणि आमच्या स्वतःच्या ट्रेडिशनल रेसिपीज पण खूप आहेत ज्या आम्ही म्हणजे वर्षानुवर्षे करतोय तरी आजही तितकेच एन्जॉय करतो. आणि दरवेळेला आम्ही वेट करत असतो की नेक्स्ट ओकेजन कधी येईल, कोणी गेस्ट येणार असतील, काही असतील, आम्ही निमित्त शोधत असतो ते बनवण्यासाठी. तर ती एक गोष्ट होती. आणि दुसरं म्हणजे माझा स्वतःचा फूड ब्लॉग आहे loudeaters.com. तर त्यावर आम्ही मला आणि माझ्या हस्बंडला गौरव धारकरला आम्हाला फिरायला बाहेर रेस्टॉरंट्समध्ये खायला खूप आवडतं. तर आम्ही जेव्हा कुठेही बाहेर जातो आम्ही त्याच्यावर नेहमी रिव्ह्यूज टाकायचो की आम्ही काय खातोय वगैरे. लॉकडाऊनमध्ये तर हे सगळं बंद होतं, तर मग ऑप्शन काय, तर आम्ही घरी जे काय आमचे पदार्थ बनवायचो ते आम्ही फोटोज वगैरे पोस्ट करायचो. तर त्याचा रिस्पॉन्स इतका चांगला आला आणि मला सगळे विचारायचे की हा फोटो काय आहे, ही रेसिपी काय आहे, ह्याची रेसिपी शेअर करा. असं करत करत काही मित्रपरिवार लोकांकडे आम्ही पाठवायला लागलो आमचे रेसिपीज, बनवलेले पदार्थ, आणि त्यांना इतके आवडले की ते सांगायचे अरे तुम्ही ऑर्डर घ्या ना, तुम्ही आम्हाला करून पाठवा. तर असं ह्या बिझनेसची सुरुवात झाली एकदम ऑर्गॅनिकली लॉकडाऊनच्या काळामध्ये. बिकॉज ऑफ द नीड ऑफ द आवर इट जस्ट स्टार्टेड. आणि आम्हालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आणि आम्हाला लोकांना खायला म्हणजे बनवून द्यायला आवडतं, आणि स्पेशली आम्ही जे बनवतो ते आम्ही खूप प्रेमाने बनवतो, आणि आमचे जे रेसिपीज आहेत आम्हाला इतकं असं प्राईड आहे की नाही म्हणजे त्याप्रमाणेच झालं पाहिजे. आणि आईंचं असं एकदम पर्टिक्युलर आहेत आणि त्या स्वतः सगळं सुपरवाईज करतात. हे लॉकडाऊनमध्ये तुम्ही सुरू केलं म्हणजे प्रत्यक्षात खरं कुक म्हटलं तर आईच आहे. ॲब्सोल्युटली. आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं बरेच काही शिकले असेल ह्या पिरियडमध्ये? खूप काही. आणि म्हणजे दरवेळेला आई जेव्हा काही अशा स्पेशालिटी रेसिपीज बनवतात म्हणजे मला त्याचे सिक्रेट्स पण माहिती आहेत, पण तरी तिची हाताची चव असते ती युनिक असते, आणि दॅट इज ऑल क्रेडिट टू हर. ते हाताची चव आहे त्यांच्या, आणि मी पण त्यांना हेल्प करते जेव्हा केव्हा मला जमतं त्याप्रमाणे. पण आता हे किचन तुम्ही लॉकडाऊनमध्ये स्टार्ट केलं. लॉकडाऊन म्हणजे संपूर्ण लॉक होतं, किराणा बंद आहे, नॉनव्हेजचे दुकानं बंद आहे, मग हे सर्व इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जे लागत होते जे किंवा रॉ मटेरियल जे लागत होतं ते तुम्ही कसं मॅनेज केलं? ही जबाबदारी तुमच्याकडे होती? हो, ही जबाबदारी माझ्याकडे होती. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की कारण की आम्ही
ऑलरेडी खवय्ये आहोत आणि आमचे जे वेंडर्स आहेत त्यांच्याबरोबरचे आमचे रिलेशनशिप खूप वेगळे. आता जी लोक नॉनव्हेज खातात घेतात त्यांना माहीत असेल की नॉनव्हेजमध्ये रॉ मटेरियल किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की सोर्सिंग कुठून होतं, एस्पेशली फिश किंवा मटन किंवा अशा गोष्टी असतील. तर ते सगळं म्हणजे आम्हाला त्याचे छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्यामुळे आणि त्यांच्याशी आमचे खूप वर्षांपासूनचे संबंध असल्यामुळे आम्ही ते मॅनेज करू शकलो. आमचं स्वतःचं प्लॅनिंग ऑफकोर्स आहे. असं प्लॅन करून मॅनेज करून छोट्या युक्त्या वापरून हे सगळं आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि आमचा गोल तेच होता की लॉकडाऊनमध्ये लोकांनी एन्जॉय करावं जसं आम्ही एन्जॉय करतोय, आमचे रेसिपीज त्यांनी पण एन्जॉय करावे. एकंदरीत आता तुम्ही ज्या जेवढ्या रेसिपी बनवल्या यातली सुपरहिट्स अशा काही रेसिपी असतील का ज्या लोकांनी खूप ॲप्रिसिएट केल्या का ह्याच रेसिपी रिपीटेडली यायला पाहिजे, असे किती व्हरायटीज किती आहेत आणि किती लोकांनी कुठल्या रेसिपींना जे ॲप्रिसिएट. सो आमची स्पेशालिटी नॉनव्हेज आहे. तर त्याच्यामध्ये मटन खीमा पॅटिस हा जो आमचा स्पेशालिटी आयटम आहे, मला नाही वाटत नाशिकमध्येही तो कुठेही मिळत असेल. सो जेव्हा केव्हा आम्ही मटन खीमा पॅटिस अनाऊन्स केला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद आहे आणि लोक म्हणजे वेट करत असतात कधी कधी आम्ही ते घेऊन येतो आहे आणि त्याच्यामागे खूप मेहनतही आहे. त्यामुळे इट इज नॉट अ इझी रेसिपी बट इट इज वन ऑफ द मोस्ट फॅन्टॅस्टिक रेसिपीज आणि मला त्याचे असे रिव्ह्यूज मिळाले आहेत की इट मेल्ट्स इन द माउथ, तोंडात वितळतं वगैरे. सो दॅट इज आर स्पेशालिटी. आणि दुसरी स्पेशालिटी जी मी सांगू इच्छिते इज फिश. कारण की फिश जे आहे, फिश खाणाऱ्या लोकांना म्हणजे माहीत असेल की सोर्सिंग त्याच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. जर फिश फ्रेश असेल तिकडेच अर्धं त्याची टेस्ट वगैरे त्या गोष्टी आहेत. तर या छोट्या छोट्या गोष्टी की फ्रेश फिश कधी मिळतं, कुठे मिळतं, त्याला कसं मॅरिनेट करायचं आणि फायनली त्याचं प्रेपरेशन, त्याच्यात आय कॅन से दॅट शी इज अन एक्सपर्ट इन दॅट. सो दॅट इज रॉ मटेरियल कसं मॅनेज केलं म्हणजे लॉकडाऊन पिरियडमध्ये कसं तुम्ही अवेलेबल केलं? सर त्याच्यामध्ये खूप प्लॅनिंगचा एक मोठा भाग आहे. वेंडर्सशी टचमध्ये राहून ते कधी येणार आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे किंवा फ्रेश मटेरियल कधी मॅनेज होणार आहे त्याप्रमाणे ते प्लॅन करून त्याप्रमाणे ऑर्डर्स घेऊन आम्ही ते ट्राय केलं मॅनेज करायला. दुसरी गोष्ट जसं आम्ही आमचं किचन रन करत होतो, आमचे स्वतःचे ग्रोसरीज प्लॅन करत होतो, त्याबरोबरच आम्ही हेही करत होतो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आम्ही जे क्वालिटी इंग्रेडिएंट्स आमच्या घरी वापरतो आमच्या स्वतःच्या फूडसाठी, आम्ही सेम इंग्रेडिएंट्स त्या रेसिपीजमध्ये वापरतो. म्हणजे एक स्टँडर्ड जो आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड आणि सी के पी स्पेशालिटी म्हटल्यावर एक स्टँडर्ड जो डोक्यात असतो तो स्टँडर्ड आम्ही अचीव करायला नेहमी ट्राय करतो. आमचं ते बेंचमार्क आहे घरच्यासारखं वाटतं. येस. तर हे झालं तुमचं प्रिपरेशन पार्ट. आता आपण एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा किचन एखादं चालू केलं तर याला मार्केटिंग करणं हा एक मोठं टार्गेट होतं, मोठं आव्हान होतं. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये टाकून काही ठराविक मंडळींपर्यंत पोहोचलात पण एक मोठं व्हास्ट मार्केट पकडायचं असेल तर त्याच्यासाठी कसं मार्केटिंग करता तुम्ही, काय करताय त्याच्यासाठी? मला वाटतं की सगळ्यात जास्त जो आम्हाला मार्केटिंगच्या प्रस्पेक्टिवने म्हणजे जसं आम्ही ग्रो केलं सगळ्यात जास्त वर्ड ऑफ माउथ आणि हो आणि रेकमेंडेशन ह्याच्या बेसिसवरच आम्ही केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर आमचं स्वतःचं पर्सनल जे आम्ही मार्केटिंग केलं ते, दुसरी गोष्ट कोणती गोष्ट म्हणजे जे सक्सेस आहे ते एकटं अचीव होत नाही, त्याच्यामध्ये पार्टनर्स लागतात. आणि आमच्या केसमध्ये आम्हाला खूप आमचे जसे मी सांगितलं आमचे वेंडर्स चांगले पार्टनर्स होते, तसंच आमचे लॉजिस्टिक पार्टनर्स पण खूप चांगले होते. सो वी आर डिलिव्हरिंग हे आमचे लॉजिस्टिक पार्टनर्स होते आणि त्यांनी पण खूप चांगलं मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज प्लॅन केले आणि त्यांचं पण सोशल मीडिया प्रेझेन्स खूप ॲक्टिव्ह आहे. आणि अशा पद्धतीने ते स्प्रेड झालं की ओके धारकर्स किचन, तुम्हाला नॉनव्हेज फूड हवं, सी के पी स्पेशालिटी हवी, तर धारकर्स किचन इज द बेस्ट प्लेस टू गो इन नाशिक. तर ह्या आपण एक आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं या नवरात्रीच्या काळात. आणि बऱ्याच महिला अशा असतील की जशा आईंच्या हातची कला आहे, त्यांनी कला कुठेतरी प्लॅटफॉर्म तयार केला आणि आज मार्केटमध्ये तुम्ही एक धारकर्स किचन उभं केलं. अशा खूप महिला आहेत ज्यांची इच्छा आहे, सुप्त गुण त्यांच्याकडे आहेत पण कुठेतरी त्यांचं हेझिटेशन असेल किंवा त्यांना भीती असेल, तर तुम्ही काय सांगाल त्या महिलांसाठी का काय केलं पाहिजे त्यांनी का जेणेकरून त्यासुद्धा यशस्वी होऊ शकतील? त्यांच्यासाठी मी सांगेन की पहिली गोष्ट
तुम्हाला जे ज्याच्यामध्ये आवड आहे आणि नॅचरली ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, जे करण्यात तुम्हाला स्वतःला हॅपीनेस मिळतो आणि तुम्ही एन्जॉय करता, अशा गोष्टींकडे लक्ष द्या, अशा गोष्टी पर्स्यू करा. कारण अडथळे खूप येतात, कोणतीही गोष्ट सोपी नसते, पण त्या अडथळ्यांच्या समोर म्हणजे मात करण्यासाठी तो इंटरेस्टच तुमच्या कामाला येतो. सो ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही त्याच्यामध्ये बिंदास जाऊन पर्स्यू करा. कॉम्पिटिशन आहे किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी खूप लोक आहेत, ह्या गोष्टींना अजिबात घाबरू नका. कारण की तुमची स्पेशालिटी तुम्हाला माहीत पाहिजे आणि तुम्ही ती फाइंड आउट करा. म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर धारकर्स किचनमध्ये देर आर थ्री टीज जे आम्हाला माहिती आहे आमची स्पेशालिटी आहे. सो इट इज ट्रस्ट. कारण की लॉकडाऊनचा काळ आहे, म्हणजे कोविडचा काळ आहे, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लोकांना एक विश्वास असतो की आम्ही कुठून तरी बाहेरून जेवण मागवतो आहे, तर त्या तो जो विश्वास ते आमच्यावर टाकतात, आम्ही प्रत्येक गोष्ट अशी करतो की त्या विश्वासाला आम्ही खरे उतरू शकतो. सो इट इज ट्रस्ट. नंतर ट्रेडिशनल रेसिपीज, तर आमचे म्हणजे ट्राईड अँड टेस्टेड वर्षानुवर्षांचे हे रेसिपीज आहेत आईंचे. सो इट इज ट्रस्ट, टाइमलेस ट्रेडिशनल रेसिपीज आणि टेस्ट ऑफकोर्स. कारण की फूड आपण एन्जॉय करण्यासाठी खातो, त्याच्या टेस्टसाठी खातो, तर आम्हाला माहिती आहे ह्या आमच्या स्पेशालिटीज आहेत आणि ह्या जोपर्यंत आमच्याकडे आहेत आम्ही म्हणजे आम्ही असं बघत नाही की ओके मार्केटमध्ये एवढी लोकं करतायत, कॉम्पिटिशन आहे, असं नाही होत. कारण की तुमच्या स्पेशालिटीज फक्त तुमच्या असतात. तसं प्रत्येकाकडे प्रत्येक स्त्रीकडे त्यांच्या काहीतरी युनिक पॉईंट्स असतील, तर तुम्ही ते इंटरेस्ट करा. तुमच्या स्पेशालिटीज काय बघा, तुमचे इंटरेस्ट काय बघा, आणि ह्याचा जर मेल तुम्ही घेऊन आलात आणि चांगले पार्टनर्स जर तुमच्या बरोबर असतील जसं वी आर डिलिव्हरिंग, तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. निश्चित. आज आपण पाहिलं की धारकर किचन्स एक स्वयंपाकघरातून सुरू झालं आणि बाजारपेठेमध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. विश्वास, गुणवत्ता आणि चव या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती त्यांनी आपला हा सर्व व्यवसाय उभा केलेला आहे आणि निश्चितच त्यांच्या ह्या गुणवत्तेला, त्यांच्या ह्या क्वालिटीला नाशिककर दाद देतील हा असा विश्वास आहे. आपण या चर्चेत सहभागी झालात, आप धन्यवाद. धन्यवाद.